शिवशक्ती परिक्रमा ही अत्यंत यशस्वी झाली व अद्भुत असं शिवशक्ती परिक्रमेचा मला अनुभव आलेला आहे. ते एका शब्दामध्ये मला सांगता येणार नाही. आज याचा समारोप आहे. समारोपाच्या पूर्वी मी अभिषेक केलेला आहे वैद्यनाथाचा, जे आमचं स्वतःचं आमच्या गावातलं ज्योतिर्लिंग आहे, जे आमचं हक्काचं दैवत आहे. तिथे मी आज अभिषेक केलेला आहे. अत्यंत सुंदर अनुभव आला. विशिष्ट आम्ही देवस्थानं, जी प्रचंड जागृत देवस्थानं आहे, त्यांना गेलो आणि सर्व धर्मांनी या यात्रेचं स्वागत केलं. सर्व पक्षांनी या यात्रेचं स्वागत केलं. तर एक चांगला संदेश आता मला वाटतं या परिक्रमेच्या माध्यमातून झाला. खरं तर ही परिक्रमा आहे, पण यात्रा यात्रात सगळे संबोधत आहेत त्याला, कारण त्याचं भव्यता एवढीच होती. आता माझा समारोप खाली या मंदिराच्या तिथे आहे. महामृत्युंजय जपाच्या पठणाने तो होणार आहे. त्याचे व्हायब्रेशन्स आणि त्या तेच खरी एक आदरांजली पुष्पांजली आम्ही वाहू शकतो या शिवशक्ती. तुम्ही जरी म्हणत असाल की हे दर्शनासाठी यात्रा होती, तरी सुद्धा एक गोष्ट चर्चेली जाते की यामध्ये जो काही अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळाला, त्यानंतर हे शक्ती प्रदर्शन आहे का? अनेक ठिकाणी आपण गेलात, लोक तसेच असते. शक्तीचं प्रदर्शन नाही, ही शक्ती आहे, ही माझी शक्ती आहे. मी कधीही कुठेही गेले तर हे लोक एवढ्या संख्येने येतात. परिक्रमा असल्यामुळं तुमचं त्याच्याकडे विशेष लक्ष गेलेलं आहे. तुम्ही माझे दसऱ्याचे कार्यक्रम बघा, तुम्ही माझे साधं मी मोठ्या देवीला दर्शनाला जाते किंवा मी नाशिकला याच्या आधी पण गेले, असंच होतात कार्यक्रम. असं काही हां, फक्त जे सी बी लावून फुलं टाकणं, माझं स्वागत करणं ही त्यांच्या मनातली प्रचंड भावना होती. कारण कदाचित मी 2 महिन्याचा ब्रेक घेऊन बाहेर आले, तर त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये एक वेगळा भावना होती आणि ताई आपल्या शिवशक्तीची परिक्रमा करतायत म्हणून ते माझ्या ती माझी शक्ती. त्याचंही दर्शन झालं मला, त्यांना मला दर्शन करायचं होतं, एकमेकांना दर्शन झालं जनतेचं माझं.